नमस्कार, मी शनाई शेख, दिनमाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पडली पार. निवडणुकीच्या काळात पाणी टंचाईबाबत लक्ष देता आलं नाही, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क. आणि मावळमधील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मावळमध्ये नाही मतदानाचा हक्क. आता बातम्या सविस्तराने. राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात बाजी मारणार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यात चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचं मतदान झालंय. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज पार पडली आहे. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे. पार्थ पवार हे पवार घराण्यातील उमेदवार असल्यामुळे सर्वच राज्याची या लढतीकडे लक्ष लागून असून पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाचे राज्यातील अनेक नेते पदाधिकारी तसेच घरातील सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकला होता. पार्थ यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे वडील अजित पवार यांनी सांभाळली होती. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या युतीमुळे अर्थात लक्ष्मण जगताप यांच्याशी झालेल्या मनोमेलनामुळे श्रीरंग बारणे यांचे पारडे जड झाले असून त्यांचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील हे देखील तोडीस तोड उमेदवार ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये सत्तेपासून बहुजनांना वंचित ठेवलं असून आता हक्काचा उमेदवार त्यांना मिळत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजण्यापूर्वीच मतदारांनी मतदानाकरता रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे शहर जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईने डोकं वर काढल्याने निवडणुकीच्या काळात पाणी टंचाईबाबत लक्ष घालता आलं नाही अशी कबुली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. शहर आणि जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा जाणत असून नागरिकांना अघोषित पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात शेतीतील पिके करपून जात असल्याने शेतकरीही हवालदिल झाला आहे. लोकसभेची निवडणूक असल्याने प्रशासनाने याकडे काहीसं दुर्लक्ष केल्याचं खुद्द जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान चासकमान धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले असून येत्या 30 एप्रिलला आढावा बैठक घेणार असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. पाणीची अडचण आहे तर हे निवडणुकीच्या दरम्यान इनफॅक्ट पोल डेच्या दिवसासुद्धा मी आढावा घेत होतो. जेव्हा आपला पुण्याची निवडणूक होता त्या दिवशी पण त्याचा आढावा मी घेतला होता आणि चास कमांचं पाणी सोडलं. एस पी सामांशी चर्चा झाली आमची, पोलीस बंदोबस्त आपण दिले. म्हणजे निवडणूकमध्ये बिझी आम्ही झालो म्हणून आपण काही दुर्लक्षलं असा नाही आहे. 29 नंतर पुन्हा पाणी टंचाईची बैठक जिल्हास्तरावर मी घेणार आहे आणि जे काही प्रश्न असेल आपण हे करू. हा खरे आहे की आमचा जास्त वेळ निवडणुकीत गेलेला आहे. तसेच चारा छावणीबाबतही ज्या संस्थांना छावण्या सुरू करायच्या आहेत अशा संस्थांना तात्काळ मंजुरी दिली जाईल असंही स्पष्टीकरण नवल किशोर राम यांनी दिले. चारा टंचाईच्या बाबतीत माझी स्पष्ट सूचना आहे की कुठेही जर असा भासत असेल की चारा टंचाई आहे, जर कुठलीही संस्था NGO म्हणून किंवा कोणीही सेवाभावी संस्था ज्यांना वाटते की आम्ही चारा छावणी चालवू शकतो तर आमच्याकडे निवेदन करावा. आमच्याकडे काही 15-16 प्रस्ताव इथे आले होते पण ते प्रस्ताव सगळे बेसिकली काही फिजिबल प्रस्ताव नव्हते. त्याच्यामध्ये कसं आहे की संस्था आपल्या योग्य पाहिजे, आम्ही कुठेही देऊ शकतो. म्हणजे आता 29 नंतर प्रत्येक आपल्याकडे जो महसूलचा मंडल निहाय मी आढावा घेणार आहे कुठे कुठे गरज आहे. पण चारा छावणी मतलब चालवण्यासाठी जर कोणीही संस्था पुढे आले तर आज पण मी मंजुरी देऊ शकतो. आमच्याकडे फिजिबल प्रपोजल आलेला नाही आहे. मावळ लोकसभेच्या रणसंग्रामात महत्वाची भूमिका बजावणारे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत आज सकाळी त्यांनी मतदान केलंय. मावळ लोकसभा मतदारसंघात किमान 60-65% मतदान होईल. चिंचवड विधानसभेतून महायुतीच्या उमेदवाराला 2.5 लाखांची आघाडी मिळेल. राज्यात आणि देशात सध्या भाजपा म्हणजेच मोदींचीच हवा असल्याचं लक्ष्मण जगताप यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्येक बूथवर लाईन लागलेलं आहे. किमान 60-65% मतदान होईल आणि असं 60-65% मतदान झाल्यानंतर चिंचवड विधानसभेतनं भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या उमेदवाराला 2.5 लाख मतं पडतील अशी माझी अपेक्षा. सध्या कोणाची हवा आहे वाटतं काय काय? सध्या भारतीय जनता पक्षाची धावा आहे, मोदींची धावा आहे.
मावळमधील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे जरी रिंगणात उतरले असले तरी त्यांचं स्वतःचंच मतदान मावळ परिसरात नाही, या संदर्भातील आमचा स्पेशल रिपोर्ट. मावळ लोकसभेसाठी आज मावळमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय. नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान केलंय. मावळचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे मावळमधून जरी उभे असले तरी त्यांना मावळमध्ये मतदान करण्याचा हक्क नाही. पार्थ पवार यांचे मतदान बारामती शहरात आहे, त्यामुळे आज मावळमध्ये त्यांनी फक्त आढावा घेतला आणि मावळमध्ये भरघोस मताधिक्य मिळवून जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आज सगळ्या नागरिकांना म्हणणं आहे की मतदान करा, देशला बघवा. आज आपल्याला बदल आणायचा असेल तर आपल्यालाच मतदान करून ते घडवायला लागेल. घरी बसून उगाच सरकारला वरती टीका करायची पाहिजे नाही, काही गरज नाही आहे. तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर मतदान करायला पाहिजे असं माझी विनंती आहे की बाहेर येऊन मतदान करा. ज्या झाडाला जास्त आंबे असतात आपण दगड मारतोच त्याला, तर टीका होणारच. आणि झाले तो एक्सपिरियन्स होता. पहिला मी रिंगणात उतरलो एक महिन्यापूर्वीच, सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आणि चांगलं होतं सगळं म्हणजे तो एक्सपिरियन्स माझा. ओवरऑल त्याला काही मी महत्त्व देत नाही कारण लोकांकडे जेव्हा मी जातो त्यांना अतिशय जास्त राग आहे ह्या सरकारवरती. आणि ज्या पद्धतीने हवा बदलली आहे मला एकदम आनंद होतो आहे की महागठबंधन येणार सॉरी. आणि त्याच्यावरती मी एवढंच सांगतो की मी रिलॅक्स नाही आहे पण मी कॉन्फिडंट आहे की सगळंच आपल्या बाजूने येईल तेवढंच. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावलाय. त्याचबरोबर उमेदवारांनी देखील मतदान करत मी जिंकणार असल्याचा दावा केलाय. मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी बोलताना त्यांनी मोदी लाट कायम असून जनता मला भरभरून मत देईल आणि मी अधिक मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास व्यक्त केलाय. आणि लवकरच अजित पवार मुलाच्या पराभवामुळे राजकारणातून संन्यास घेतील असं वक्तव्य केलंय. या निवडणुकीला कुठल्या प्रकारचं आव्हान नाही, विकासाच्या द्वारे ही निवडणूक लढवत आहे. देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार गेले 5 वर्ष काम करते आणि मी स्वतः या मतदारसंघामध्ये गेले 5 वर्ष संसद म्हणून काम केलेलं आहे. अनेक योजना केंद्र सरकारच्या आणलेल्या आहे. आज मतदारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह दिसतोय. हा उत्साह हा देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचं सरकार आणण्यासाठी आणि या परिसरातून पुन्हा शिवसेनेचा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदारामध्ये उत्साह आहे. मावळमध्ये पवार कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणार आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. आज सकाळपासून राजकीय नेत्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिकांसाठी देखील सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पुणे विमानतळावरून दुबईकडे रविवारी रात्री 8 वाजता उड्डाण करण्याची नियोजित वेळ असलेल्या विमानाला तब्बल 11 तासांनी विलंब झाला आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. प्रवाशांनी कंपनी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर विमानतळावरच घोषणाबाजी करून ढिसाळ नियोजनाचा निषेध करण्यात आला आहे. दुबईतून हेच विमान पुन्हा पुण्यात येणार आहे. या विमानाची नियोजित वेळ रविवारी रात्री 11:30 होती, मात्र पुण्यातून जाणारे विमान उशिरा पोहोचल्याने आता दुबईतून हे विमान 12:30 म्हणजे तब्बल 14 तास विलंबाने पोहोचेल. कंपनीकडून तांत्रिक बिघाडाचं कारण सांगण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून डासांमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मुळामुठा नदीपात्रामध्ये जलपर्णे वाढल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. परंतु ही जलपर्णे काढण्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डास नागरिकांच्या घरात येत असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी लहान मुले देखील खेळण्याकरता बाहेर पडत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
डासामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार होऊ शकतात. यावर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. सध्या पुण्यातील मुळा मुठा या नद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. जलपर्णी डासांच्या उत्पत्तीस पोषक असल्याने डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या तसेच शहरातील इतर भागांमधील नागरिकांना सध्या डासांच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एकीकडे पुण्याच्या तापमानाने 40 पार केली आहे, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून डासांमुळे पुणेकर हैराण झालेले आहेत. मुळा मुठा नदीमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने ही जलपर्णी काढण्यासाठी पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे. आता पालिका या बाबीकडे किती गांभीर्याने बघते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. माथेफिरू मुलाने आपल्या स्वतःच्या आईच्या गळ्यात कैची खुपसून हत्या केली. ही घटना आज दुपारी 3:30 सुमारास उघडकीस आली आहे. सुमन विजय सावंत असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी भूपेंद्र विजय सावंत याचा शोध सुरू केला आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूपेंद्र सावंत हा मनोरुग्ण असून त्याने यापूर्वी देखील आईच्या डोक्यात चाकू मारून खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तक्रार देण्यात आली नव्हती. त्याच्या त्रासाने वडील विजय सावंत यांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सुमन विजय सावंत नावाच्या ज्या महिला आहेत त्या आणि त्यांचा मुलगा असे दोघंजण इथं त्यांच्या घरामध्ये राहत होते. त्यांचं काही गोष्टीवरून त्यांचं आपापसामध्ये पटत नव्हतं. यापूर्वी मुलानेच त्यांच्या वरती एक म्हणजे डोळ्यावरती चाकू मारून हल्ला केलेला होता. तर त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांनी फक्त किरकोळ तक्रार दिलेली होती. तो त्याच्यावरती जो मुलगा आहे भूपेंद्र सावंत हा मनोरुग्ण आहे. याच्यावरती रुग्णालयामध्ये याच्यावरती उपचार चालू होते. आणि त्याचे वडील 11/2018 त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने रुग्णालयाला पत्र लिहून त्याला अंत्यविधीसाठी सोडावं असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये पत्रामध्ये मी लिहिलेलं होतं की तो मनोरुग्ण आहे आणि त्याचं माझं पटत नाही. त्यांनी अगोदर पण माझ्यावरती हल्ला केलेला आहे, तरी तुमचं कोणतरी पाठवावं असं. म्हणजे याला पार्श्वभूमी अशी आहे की तो मनोरुग्ण आहे. नेमकं अजून काय झालेलं आहे अजून सांगता येत नाही. तपास चालू आहे. प्राथमिक माहितीमध्ये फक्त त्यांनी मारलेलं आहे असं समजलेलं आहे. पुढील तपास करत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. 2008 हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आढळराव पाटील शिरूरचं नेतृत्व करत आहेत. 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. परंतु यावेळी अमोल कोल्हे यांच्या एंट्रीमुळे शिरूरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल असं बोललं जात आहे. आज सकाळी दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला असून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपल्यावर अभिनय करणार नसून लोकांसाठीच पूर्ण वेळ देईन असं आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. सलग 6 पुणेकरांनी चढत्या क्रमांकाने तापमानवाढीचा अनुभव घेतला असून ही उच्च तापमानवाढीची शिक्षा पुणेकरांना प्रथमच झाली आहे. तापमानवाढीमुळे पुणेकर हैराण झाले असून थंडावा मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करताना पाहायला मिळालेत. राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या 3-4 वाढ होत असून रविवारी पुण्याचे तापमान कमाल 43° सेल्सिअसला जाऊन पोहोचले. पुढील 2 ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणेकरांनी आपल्या आयुष्यातील आतापर्यंत सर्वात उष्ण सोमवार आज अनुभवलाय. वाढत्या उष्म्यामुळे लोकांनी घरीच बसणं पसंत केलंय की काय असं चित्र बघायला मिळतंय. कारण रस्त्यावर गर्दीच पाहायला मिळत नाहीये. सध्या लोकांना सिग्नलला थांबणंही असह्य होतंय आणि सुसह्य होण्यासाठी पुणेकर सरबताच्या आणि फळांच्या गाड्यांवर घामाघूम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश यांमुळे सूर्याची उष्णतेची लाट थेट जमिनीपर्यंत येऊन पोहोचते, त्यामुळे उन्हाचा तडाखा सुद्धा वाढलेला आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. राज्यातील 4 मतदान आज पार पडले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही मतदानाचा हक्क बजावलाय. दरवेळीप्रमाणे मी आले. युजली मी सकाळी येते, पहिल्या दिवसाची सुरुवात मतदानाने करते. यावेळेला माझं शूटिंग सुरू होतं, नाईट शिफ्ट होती, त्यामुळे सकाळी शूटिंग संपलं. मी प्रवास करून इथे आले आणि माझा हक्क बजावलेला आहे. आनंद होतो आहे की दरवेळीप्रमाणे मला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं मी तरी सोनं केलं. आता ती संधी जी मी सरकारला देऊ त्यांनी त्याचं सोनं करावं. एवढीच परिवर्तन हा काय पटकन होणारी गोष्ट नाही आहे. ही प्रोसेस आहे, वर्षानुवर्ष लागतात परिवर्तन घडायला. आणि त्या गोष्टी जरी काय म्हणतो ठरल्या तरी अंमलात आणायला खूप वेळ लागतो.
तो काळ द्यायला लागेल आपल्याला आणि मला असं वाटतं की सगळ्यांना पेशन्सची गरज आहे. परिवर्तन नक्कीच घडेल आणि आपल्या सगळ्यांनी सहकार्य करायची गरज आहे. मला असं वाटतं की यावेळेला व्होटिंगचं पर्सेंटेजसुद्धा वाढलेलं आहे, 60% आतापर्यंत व्होटिंग झालं आहे, ही सुद्धा परिवर्तनाचं एक चिन्ह आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पडली पार. निवडणुकीच्या काळात पाणी टंचाई बाबत लक्ष देता आलं नाही, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क. आणि मावळ मधील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मावळ मध्ये नाही मतदानाचा हक्क. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.